मग तुम्ही जा प्रचाराला एकीकरण समितीच्या, आम्ही ना उभे राहणार. तुम्ही जा ना, तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्ही बेईमानी करताय सगळे भाजपचे लोक. मी कोणाचं नाव घेत नाही. भारतीय जनता पक्ष सीमाभागाशी बेईमानी करतोय. इथे खोटे नकास रूढ हलतं. आम्ही बेळगावात जातो. आम्ही बेळगावामध्ये गेले 70 वर्ष जात आहोत. बाळासाहेब ठाकरे जात राहिले, आम्ही जात राहिलो. आमच्यावरती तिकडे खटले सुरू आहेत. आम्ही खटल्यानं हजर राहतो. आम्ही घाबरत नाही, बरं का? आम्हाला अडवण्याचा प्रयत्न होतो. पण तुम्ही मात्र मराठी मातीशी आणि मराठी लोकांशी बेईमानी करताय. अशा लोकांनी मराठी हे नाव तोंडामध्ये घेऊ नये. बघा, माननीय शरद पवार यांनी राजकारण संन्यास घेतलेला नाही. मी पवारसाहेबांना ओळखतो. नक्कीच एका विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा प्रत्येकाला वाटतं की आपण आता दुसऱ्यांसाठी जागा रिकामी केली पाहिजे, फार कमी लोकांना वाटतं राजकारणामध्ये. पण तरीही माननीय पवारसाहेब हे देशाच्या राजकारणामध्ये काम करत राहतील, विरोधी पक्षाचं नेतृत्व करत राहतील, भारतीय जनता पक्षाचं दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून पूर्णपणे तो पक्ष नेस्तनाबूत होत नाही सत्तेवरून तोपर्यंत ते काम करत राहतील, याची मला खात्री आहे. काल त्यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी राजकारण संन्यास घेण्याचे संकेत दिले नाहीत आणि ते घेणारही नाही. कारण शरद पवारांसारखे नेते हे समाजकारणाचे आणि राजकारणाचे प्राण आहेत, श्वास आहे. तो असा दूर करता येणार नाही कोणाला. आणि नक्कीच विकासाची दृष्टी असलेले ते नेते आहेत, त्याच्यामुळे ते आमच्याबरोबर काम करत राहणार. त्यांच्या पक्षाचं काम करत राहतील. त्यांच्या पक्षाचा पूर्णपणे अंतर्गत विषय असला तरी शरद पवार हे फक्त त्यांच्या पक्षापुरते मर्यादित नाही. ते देशाच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं एक शिखरावरचं नाव आहे. अनुभव आणि त्यांचं योगदान फार मोठं आहे. त्याच्यामुळे आम्ही नक्कीच जेव्हा जेव्हा गरज पडेल आम्ही तेव्हा त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जाऊ. उद्धव ठाकरेंशी काल तुम्ही भेट घेतली, काय चर्चा? आम्ही नक्की चर्चा केली या घडामोडींवर. पक्षप्रमुखांशी काल मी प्रदीर्घ काळ चर्चा केली. आणि या राज्यातल्या ज्या घडामोडी सुरू आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी सुरू आहेत, त्याच्यावरती आम्ही चर्चा केली. अपेक्षित आहे जेव्हा शिवसेनेमध्ये काही घडामोडी सुरू होत्या मधल्या काळात, तेव्हा इतर पक्षसुद्धा आपापल्या पक्षांच्या बैठका घेऊन पुढे काय होईल याविषयी चर्चा करत असतात. आणि एका महत्त्वाच्या महाविकास आघाडीतल्या पक्षामध्ये जेव्हा त्या पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष राजीनामा देतात आणि त्यांचं नाव शरद पवार आहे, तेव्हा नक्कीच आमच्या पक्षामध्ये आम्ही त्या विषयावर चर्चा केलेली आहे.